नमस्कार, मी निकेत खामनकर आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रहो, आज दिनांक 22 जानेवारी 2021. तर मित्रहो, राज्यातील वातावरणामध्ये हवामानामध्ये आपल्याला चढ उतार होताना बघायला मिळत आहे. अशा तर मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल घडण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मित्रहो, आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस राज्यातील थंडीमध्ये चढउतार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, काल सकाळी 8 वाजेपर्यंत निफाड येथे निचांकी 10.2 अंश सेल्सिअसची सर्वात किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. मागील 3 ते 4 दिवस उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली होती. यामुळे राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सध्या आकाश निरभ्र झाल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. खान्देश व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. राज्यातील पुणे, निफाड, नाशिक, अहमदनगर, जळगाव भागात इत्यादी भागामध्ये थंडी अधिक आहे. त्या तुलनेत कोकणात किंचित थंडी असून किमान तापमानाचा पारा हा 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मुंबईत परिसरात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. दरम्यान मराठवाड्यातही थंडी कमी झाली, त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून किमान तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला भागात सुद्धा थंडी आहे. यामुळे किमान तापमान हे 14 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.